लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महाराष्ट्र विधानसभेसाठी नवीन तयारी करण्याऐवजी घडलेल्या घटनांचं डॅमेज कंट्रोल करणं ह्यातच सध्या महायुती सरकारचे नेते अडकलेले दिसून येत आहेत. लोकसभा झाल्यानंतर महायुती मागे विशेषतः भाजपच्या मागे लागलेली साडेसाती काही संपायचं नाव घेत नाहीये. लोकसभेत मराठा आरक्षणावरून बसलेल्या फटक्यातून सावरण्यासाठी नेत्यांना ऍक्टिव्ह करणं, ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा लावून धरणं असे प्रयत्न भाजपकडून झाले, पण मनोज जरांगेंच्या झंझावातामुळे ते टिकाव धरू शकले नाहीत. दुसरीकडे लाडकी बहीण योजना घोषित करून महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत असतानाच राज्यामध्ये महिलांवरच्या वाढत्या अत्याचारांमुळे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांवर टीका होताना दिसते. त्यातच महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक असलेला राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळल्यानं सरकारवर शिवद्रोही आणि भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पालघरमध्ये येऊन माफी मागितली असली तरी सबंध महाराष्ट्राच्या दुखावलेल्या भावना आणि त्यामुळे जनमानसात भाजपविषयी वाढलेली नाराजी याचा फटका भाजपला विधानसभेला बसू शकतो. लोकसभेला ठाकरे पवारांनी महाराष्ट्र धर्माचं नरेटिव्ह जोरदार लावून धरलं होतं. आता देखील शिवद्रोही असा भाजपचा उल्लेख करत विधानसभेसाठीचा नरेटिव्ह सेट केलं जात आहे. त्यामुळे एकंदरीतच लोकसभेनंतर सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपचा पाय आणखीनच खोलात जात असल्याचं दिसतंय. पण पुतळा प्रकरणातून भाजप नेमकं कसं डॅमेज झालंय पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. गेल्या महिन्यात 26 ऑगस्टला मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. डिसेंबर 2023 मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन झालेलं असतानाच फक्त 8 महिन्यात हा पुतळा कोसळल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचे आरोपही करण्यात आले. या पुतळ्याच्या उभारणीचे आदेश सप्टेंबर 2023 मध्ये दिले असताना फक्त 3 महिन्यात हा पुतळा उभारण्यात आल्याचं समोर आलं. त्यामुळं लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी घाईघाईत हा पुतळा उभारल्याची टीका विरोधकांनी केली. सरकारनं मात्र या दुर्घटनेसाठी भारतीय नौदलाकडे बोट केलं. वाऱ्याच्या वेगानं पुतळा कोसळला असं सरकारकडून सांगण्यात आलं. हा सगळा प्रकार घडल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात राजकारणही झालं. राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी आलेल्या नारायण राणे आणि आदित्य ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडेबाजी झाली. यामध्ये किल्ल्याचंही नुकसान झालं. नारायण राणेंनी आक्रमक होत घरात घुसून मारून टाकण्याची भाषा केली. यावरून मोठा वाद झाला. महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करण्यापेक्षा नारायण राणेंना वैयक्तिक राग महत्वाचा आहे, ते पर्सनल स्कोर सेटल करत असल्याचे आरोप झाले. थोडक्यात या प्रकरणात भाजप बॅकफूटला गेलेली पाहायला मिळाली. आता पुतळा प्रकरणात भाजपला झालेलं पहिलं डॅमेज म्हणजे शिवप्रेमी आणि मराठा समाजाची नाराजी अजूनच वाढली. महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाचा गुंता सुटलेला नाहीये. मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज ते देवेंद्र फडणवीसांची आणि त्यांच्या नेत्यांची ओबीसी दर्जिणी भूमिका यामुळे भाजप ही पहिल्यापासूनच आंदोलनकर्त्यांच्या निशाण्यावर राहिली आहे. लोकसभेला रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे अशा बड्या नेत्यांना मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका बसला आणि मराठवाड्यातून भाजप व्हाईट वॉश झाली. ओबीसींमधून सरसकट आरक्षण देण्याची जरांगे पाटलांची मागणी मान्य न झाल्यानं ते विधानसभेला मैदानात येण्याची तयारी करतायत. त्यातच छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं मराठा समाजात आणखी रागाचं आणि भाजपविषयी द्वेषाचं वातावरण निर्माण झालंय. मराठा समाज आणि शिवप्रेमींसाठी आदर्श असलेल्या महाराजांविषयी सुद्धा भाजपनं स्वार्थी भावनेनं राजकारण केल्याची टीका शिवप्रेमींकडून केली जाते. अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचं स्मारक भाजपनं आश्वासन देऊनही पूर्ण केलं नाही याचा राग असतानाच राजकोट किल्ल्यावरचा घाईघाईत बनवलेला पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळल्यानं भाजप फक्त निवडणुकीसाठी महाराजांचा सोयीनं वापर करतो अशी भावना मराठा समाजात निर्माण झाली आहे. पुतळा कोसळल्यानं भाजपला झालेलं दुसरं डॅमेज म्हणजे महाराष्ट्र धर्माचं नरेटिव्ह विरोधात जाऊ लागलं. लोकसभेला भाजपला आणि मोदी लाटेला महाराष्ट्रात थटवणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्यामध्ये महत्वाची होती ती म्हणजे महाराष्ट्र धर्माची लाईन. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर या फुटीला गुजरात कनेक्शन कारणीभूत असल्याचा राग ठाकरे पवारांनी मांडला. त्यामुळे मराठी माणसांचा मुद्दा आणि गुजराती नेते हे नरेटिव्ह तयार करत महाराष्ट्र धर्माची व्याख्या मोठी करण्यात आली. महाराष्ट्राचं राजकारण भाजपनं नासवलं. आमच्या महाराष्ट्रात अशी सत्तेसाठी पैशासाठी फोडाफोडी झाली नाही अशा प्रकारे ठाकरे पवारांनी भाजपविरोधी लाईन उचलून धरली. वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानं मवियाला महाराष्ट्र धर्मासाठी मुद्दा मिळाला. त्यातच महाराष्ट्र धर्मासोबत कनेक्ट होणारं मशाल आणि तुतारी ही चिन्ह ठाकरे आणि पवारांना मिळाली. त्यामुळं या नेत्यांनी आपल्या चिन्हांना महाराष्ट्र धर्मासोबत जोडण्याचं राजकारण यशस्वीपणे केलं. शरद पवारांनी तर आपल्या नवीन चिन्हाचं अनावरण रायगडावरून केलं. या सगळ्याचा महाविकास आघाडीला लोकसभेत चांगलाच फायदा झाल्याचं दिसून आलं. आता लोकसभेला ही स्ट्रॅटेजी यशस्वी झाल्यानंतर विधानसभेलाही महाराष्ट्र धर्माचा मुद्दा
महाविकास आघाडीनं अधोरेखित केलाय. शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरेंनी 63 वर्षांपूर्वी गेटवे ऑफ इंडियाजवळ स्वर्गीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकारातून उभारलेल्या पुतळ्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर महाविकास आघाडीनं सरकारच्या निषेधार्थ जो मोर्चा काढला त्या मोर्चाचा समारोप देखील या पुतळ्याजवळच करण्यात आला. गेटवे ऑफ इंडियाजवळच्या या पुतळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्या काही नौख्या असणाऱ्या सदाशिवभाऊ साठे यांना शिवरायांचं शिल्प घडवण्याचं काम दिलं गेलं. क्ले मॉडेल, तपासणी, परवानगी अशी सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर हा पुतळा उभा राहिला, जो आजही 63 वर्षांनंतर दिमाखात उभा आहे समुद्री वाऱ्याचा सामना करत. हा पुतळा फक्त मुंबईचीच नाही तर सगळ्या महाराष्ट्राची शान ठरला. तसंच मोर्चामध्ये शाहू महाराजांचे वंशज शाहू छत्रपती यांचा सक्रिय सहभागही अधोरेखित झाला. थोडक्यात विधानसभेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून चर्चेत आलेलं महाराष्ट्र धर्माचं नरेटिव्ह भाजपला डॅमेज करू शकतं. भाजपला डॅमेज करणारा तिसरा मुद्दा म्हणजे विकास कामांचं नरेटिव्ह, पण त्याबद्दल निर्माण झालेलं संशयाचं वातावरण. आजवर भाजपच्या प्रचाराची लाईन ही नेहमीच विकास कामांची राहिली आहे. 2014 ते 2019 या काळात मुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीसांनी विकास पुरुष म्हणून आपली इमेज तयार केली. त्यानंतर महायुती सरकारच्या काळात देखील समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो मार्ग या सगळ्या कामांद्वारे भाजप विकासाशी जोडली गेली आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण ज्या पद्धतीनं ही विकास कामं घाईत पूर्ण करण्यात आली त्यावरून आता भाजपविषयी संशयाचं वातावरण निर्माण झालंय. मधल्या काळात समृद्धी महामार्गावर वाढलेले अपघात, एक सलग असणारा महामार्ग, महामार्गावर कोणत्याही सोयी सुविधा नसणं यामुळं सगळ्या दृष्टीनं काम झालेलं नसताना केवळ लोकसभा निवडणुकीसाठी रस्ता वाहतुकीला खुला करण्यात आला असेही आरोप झाले. मुंबईतल्या अटल सेतूचं उद्घाटनही लोकसभेच्या तोंडावर करण्यात आलं तेव्हा अटल सेतूला काही ठिकाणी तडे पडल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला होता. पोस्टल रोडलाही गळती लागल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यातच आता मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेला छत्रपतींचा पुतळा कोसळल्यानं भाजपनं फक्त निवडणुकीपुरता उभारला. जयदीप आपटे ह्या अनुभव नसलेल्या व्यक्तीला पुतळा उभारण्याचं काम देण्यात आलं. यामुळे भाजपच्या विकासाच्या लाईनवर शंका उपस्थित केली जाते. भाजपला होणारं चौथं आणि शेवटचं डॅमेज म्हणता येतं ते म्हणजे जयदीप आपटेला अद्याप अटक नाही, त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर प्रश्नचिन्ह. पुतळा तयार करणारा शिल्पकार जयदीप आपटेला मोठ्या कामांचा कोणताही अनुभव नसताना महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम त्याला कसं देण्यात आलं? घटना होऊन इतके दिवस झाले तरी तो फरार आहे, त्याला अटक कशी होत नाही असा सवाल आता विचारला जातोय. जयदीप आपटेचे राजकीय लागेबांधे असल्याचे आरोपही विरोधकांनी केलेत. या प्रकरणात जयदीप आपटे आणि चेतन पाटील या दोघांविरोधात FIR नोंदवण्यात आला होता. चेतन पाटीलकडे पुतळ्याच्या चबुतरा बांधण्याची जबाबदारी होती, त्याला अटक करण्यात आली आहे, पण जयदीप आपटे अजूनही फरार आहे. त्यामुळे जयदीप आपटेला कोण पाठीशी घालतंय का असे आरोप सरकारवर होत आहेत. जयदीप आपटे विरोधात सिंधुदुर्ग पोलिसांनी लुकआउट नोटीसही जारी केली आहे. एकीकडे जयदीप आपटेचा शोध सुरू असतानाच त्यांच्या ठाण्यातील घराबाहेर संभाजी ब्रिगेडनं आंदोलनं करत अंडी फेकली आणि शिवद्रोही असे पोस्टर चिकटवले होते. त्यानंतर कुटुंबियांच्या मागणीवरून पोलिसांनी आपटेच्या कुटुंबाला संरक्षण दिल्यानं देखील सरकारवर टीका होते. एकंदर या प्रकरणात जयदीप आपटेचे राजकीय नेत्यांसोबत असलेले संबंध, त्याला दिलं गेलेलं कॉन्ट्रॅक्ट आणि आता त्याचं फरार असणं यामुळे गृह खातं आणि देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांकडून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे. या चार महत्वाच्या कारणांमुळं सध्या पुतळा पडणं हे भाजपला डॅमेज करताना दिसतंय. याबाबत तुम्हाला काय वाटतं? याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.